कसबा बावडा परिसरातील महापालिकेच्या कचरा प्रक्रिया झूम प्रकल्पातील कचऱ्याला शुक्रवारी अचानक मोठी आग लागली होती. दिवसभर धुमसणाऱ्या या आगीनं रात्री रौद्ररूप धारण केलं होतं, त्यामुळं महापालिका प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. महापालिकेच्या अग्निशमन दलातील कसबा बावडा, ताराराणी मार्केट, टिंबर मार्केट, प्रतिभानगर इथल्या बंबांसह विमानतळावरील फायर फायटर आणि इचलकरंजी, पेठवडगाव, पन्हाळा, कागल इथल्या अग्निशमन दलाच्या जवानांनाही बोलवण्यात आलं होतं. या सर्वांनी रात्री इथली आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. प्रयत्नांची पराकाष्ठा करत या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले, तरीही इथला पेटलेला कचरा आजही धुमसतच होता. आजही महापालिका प्रशासनानं अग्निशमन दलाचे 3 फायर फायटर आणि 3 टँकरच्या सहाय्यानं ही आग विझवण्याचं काम सुरू केलं होतं. सायंकाळपर्यंत ही आग विझवण्यात आली. इथले कचऱ्याचे ढीग स्वतंत्र करून त्यामधून टँकरसाठी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यात आली. त्यानंतर टँकर आणि फायर फायटरच्या मदतीनं आग पूर्णपणे विझवण्याचा प्रयत्न जवानांनी केला. आज दिवसभर महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.